नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण सकाळी उठल्यानंतर कोणत्या अशा गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत की ज्यांनी तुम्ही मेंटली आणि फिजिकली फ्रेश राहाल। पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही एक ग्लास पाणी घेतलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ब्रेनमध्ये 70% पाणी आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपल्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी पिता तेव्हा ते पाणी तुमच्या शरीराला आणि तुमच्या ब्रेनला एनर्जाइज करतं। ॲक्च्युली होतं हे की तुम्ही जेव्हा 7 ते 8 तास झोप घेता तेव्हा तुमची माइंड आणि बॉडी दोन्हीसुद्धा डिहायड्रेशन स्टेजमध्ये जाते। व हार्वर्ड मेडिकल स्कूलची रिसर्च सांगते की डिहायड्रेशनमुळं आपले ब्रेन सेल्स ड्राय होतात आणि या ड्रायनेसमुळं तुम्हाला डोकेदुखी, आळसावल्यासारखं वाटणं किंवा फ्रस्ट्रेटेड होणं किंवा थकल्यासारखं वाटणं असं होऊ शकतं किंवा वाटू शकतं। तर सकाळी उठल्याबरोबर 1 किंवा 2 ग्लास पाणी पिणं उत्तमच आहे। असं केल्यानं तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत होईल। तुम्हाला हवं तर 1 ग्लासमध्ये 1/2 लिंबू तुम्ही पिळून ते पाणी घेऊ शकता आणि एक लक्षात ठेवा की तुम्हाला हे पाणी अगदी निवांतपणे प्यायचं आहे। आणखी एक महत्त्वाची टिप तुम्हाला मी देऊ इच्छिते की तुम्ही जर रात्री हेच पाणी एखाद्या तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलं आणि सकाळी ते पाणी घेतलं तर ते शरीरासाठी अतिशय उत्तम आहे। दुसरी गोष्ट म्हणजे म्युझिक ऐकणं। तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जे म्युझिक आवडतं ते म्युझिक तुमची पर्सनॅलिटी दाखवून देतं। सकाळी उठून तुम्ही जे म्युझिक ऐकता त्यामुळं तुमचा पूर्ण दिवस एकदम छान किंवा एकदम बेकार जाऊ शकतो। म्हणजेच जर तुम्ही सॅड म्युझिक ऐकलं तर तुमचा दिवससुद्धा सॅड जाऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल, तुम्ही पार्टीजमध्ये जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकता, एनर्जेटिक म्युझिक ऐकता, तुम्ही एनर्जेटिक फील करता। याचं कारण म्हणजे यामागे एक सायकॉलॉजी आहे, ती म्हणजे म्युझिकनुसार तुमचा मूड चेंज होणं। म्हणजेच तुम्ही सकाळी उठून जेव्हा एखादं हॅपी म्युझिक किंवा तुम्हाला आवडत असलेलं एखादं सुंदर गाणं ऐकता तेव्हा तुमचा दिवससुद्धा एकदम सुंदर जातो। पण कोणतेही रॉक म्युझिक किंवा लाऊड म्युझिक ऐकण्यापेक्षा एखादं इन्स्ट्रुमेंटल किंवा काम म्युझिक ऐकावं। तिसरी गोष्ट म्हणजे काहीतरी इन्स्पायरिंग गोष्टी वाचा। म्हणजे इन्स्पायरिंग कोट्स असतील किंवा इन्स्पिरेशनल व्हिडिओज असतील ते बघा। जर तुम्हाला इन्स्पायरिंग, मोटिवेटेड किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट हवा असेल तर तुम्हाला अशा लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजेत जी इन्स्पायरिंग आहेत। असं नाही आहे की सकाळी उठल्याबरोबर तासभर हे वाचत बसावं, पण 1-10 मिनटंच तुम्ही एखादी इन्स्पायरिंग गोष्ट किंवा एखादी इन्स्पायरिंग स्टोरी वाचली पाहिजे। चौथी गोष्ट म्हणजे डीप ब्रीदिंग। बऱ्याच लोकांना एका जागी 10 मिनटंसुद्धा बसणं किंवा मेडिटेशन करणं जमत नाही, पण डीप ब्रीदिंग करणं सगळ्यांना जमू शकतं। म्हणजे शांतपणे श्वास आत घेणं आणि शांतपणे श्वास बाहेर सोडणं। हे केल्यामुळं आपल्याला खरोखर शांत वाटतं आणि फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं, स्ट्रेस, अँगर आणि एन्झायटी कमी होते आणि शिवाय आपली एनर्जी लेवल पण बूस्ट होते। जर तुमचं काम ओवर थिंकिंग किंवा स्ट्रेसचं आहे तर हे नक्कीच तुमच्यासाठी फायदेमंद ठरू शकतं। हे मेंटली आणि फिजिकली तुम्हाला स्ट्रॉंग बनवतं। पाचवी गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज। एका फेमस ऑर्थोपॅडिक सर्जनच्या मते फक्त काही वेळ स्ट्रेचिंग केल्यानं तुमचे बोन्स किंवा जॉईंट सर्जरीचे चान्सेस बऱ्याच प्रमाणात कमी करतात। यामुळं मसल ग्रोथ तर होते शिवाय मसल पेनसुद्धा कमी होतं। जर तुम्हाला दिवसभर आळस किंवा अंगदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी उठल्याबरोबर 15 ते 20 मिनटं स्ट्रेचिंग, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक बॉडी पार्टला प्रॉपर स्ट्रेचिंग दिलं तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक, फ्लेक्सिबल आणि ॲक्टिव्ह फील कराल। पुढची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश। प्राणी आणि वनस्पतीप्रमाणं मनुष्य प्राण्यालाही सूर्यप्रकाशाची गरज असते, कारण सूर्यप्रकाश आपल्या मूडला अफेक्ट करण्याबरोबरच आपल्याला व्हिटॅमिन डीसुद्धा देतो। तसेच ब्रेनमधील सेरोटोनिन नावाच्या केमिकलला इम्प्रूव्ह करतं, ज्याला हॅपी हॉर्मोन्स पण म्हटलं जातं। त्यामुळं तुम्ही जर एकाच रूममध्ये खूप काळ बसत असाल तर हे तुमच्या डिप्रेशनचंसुद्धा कारण बनू शकतं।
आणखी एक गोष्ट म्हणजे कोल्ड शॉवर घेणं. जर तुम्हाला सर्दी नसेल आणि तुम्ही जर दररोज गार पाण्यानं आंघोळ केली, तुमचा आळस पूर्णपणे निघून जातो आणि तुमचं माइंड पण क्लिअर होतं आणि तुमची एनर्जी लेवल बूस्ट होते. त्यामुळं वर्ल्ड वाईड बरेच प्रोडक्टिव्हिटी कॉजेस याला प्रमोट करतात. हे सिद्ध झालेलं आहे की कोल्ड शॉवर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवतं, ज्यामुळं आपण निरनिराळ्या रोगापासून आणि कीटाणूंपासून लांब राहतो. पुढची गोष्ट म्हणजे प्लॅन युअर डे. म्हणजेच तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा दिवस तुम्ही विचार केला आहे तसाच जावा, तर तुम्हाला डे प्लॅनिंगची हॅबिट घालून घेतली पाहिजे. 10 मिनटं तुम्ही जर या प्लॅनिंगला दिली तर तुम्ही कुठलंही काम विसरणार नाही व तुमच्या कामाला एक सिक्वेन्स आणि ऑर्डरनी फॉलो कराल. आणि प्लॅनिंग करणं तुमच्या डेली कामाला 100% पूर्ण करण्याचे चान्सेस वाढवतं, कारण असं करणं तुमच्या ब्रेनला ऑर्गनाइज्ड आणि डिसिप्लिन ठेवतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका पेपरवर लिहून काढायच्यात आणि जसजसं प्रत्येक काम होईल त्यासमोर टिक मार्क करायचे. हे खरोखर आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन देतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हवं असेल तर हे आदल्या दिवशीसुद्धा करू शकता. या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीसुद्धा हेल्दी राहील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.